आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तमदलगेत श्री नृसिंह देवाच्या यात्रेस उत्साहात सुरुवात. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन. शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथील ग्रामदैवत श्री नृसिंह देवाच्या यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून काही स्पर्धाही भरवण्यात आल्या आहेत. आज खुल्या सायकल स्पर्धा संपन्न झाल्या. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता मातीत मोटरसायकल पळवण्याच्या स्पर्धा आणि स्केटिंग स्पर्धा पार पडल्या. स्केटिंग स्पर्धेत अनिरुद्ध तराळ याने प्रथम क्रमांक पटकावला. रात्री 9:30 वाजता ऑर्केस्ट्रा स्वरंगधार यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडला. आज सकाळी महिला व पुरुष यांच्या भव्य खुल्या सायकल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महिलांमध्ये प्रथम क्रमांक प्रियांका कारडे यांनी तर पुरुष विभागात दिलीप माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वाटप मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी 28 रोजी रात्री श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे खास आकर्षण शोभेच्या दारूची आतिषबाजी होती. आज रविवारी 29 रोजी सकाळी 9:30 वाजता श्रींचा नैवेद्य आणि महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता खुल्या महिला व पुरुष यांच्या मॅरेथॉन स्पर्धा, तर रात्री 9:30 वाजता भव्य डान्स म्युझिकल नाईट यांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रा शांततेत पार पाडत असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले. मानकर न्यूज साठी तमदलगेहून अभय वाळकुंजे. तमदलगे यात्रेच्या निमित्तानं सलग 15 वर्षी आपण आता हे सायकल स्पर्धा इथं झालेली आहे आणि सायकल स्पर्धेचे बक्षीस समारंभ अतिशय चांगला झालेला आहे. 3-4 जिल्ह्यातून स्पर्धा घेत आलेले आहेत आणि चांगली मोठी यशस्वी स्पर्धा या सगळ्या आयोजकांनी, तमदलगे ज्या सगळ्या यात्रेच्या आयोजकांनी केलेल्या आहेत, या आयोजकांना आम्ही हार्दिक धन्यवाद देतो. ही स्पर्धा ही तमदलग्याची ओळख व्हावी या निमित्तानं पुढच्या वर्षी येणारं 25वं वर्ष हे सिल्वर ज्युबली वर्ष आहे या यात्रेचं, आणि त्यानिमित्तानं या स्पर्धा ही तमदलग्याची ओळख व्हावी या निमित्तानं एक वेगळं आयोजन पुढच्या वर्षी करण्याची सूचना इथे केलेली आहेत. निश्चितपणे आजच्या झालेल्या स्पर्धेच्या चौपट मोठी स्पर्धा आहे, पुढच्या वर्षी या गावामध्ये येईल याची खात्री आणि विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या शुभेच्छा. धन्यवाद.